हलका म्हणता म्हणता आता चांगलं जोरात पाणी लागलं नाही मिळणार. नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही मित्र? एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज जायचं आहे वॅक्सिन घ्यायला. गावात 2-3 महिन्या पहिले चालू वॅक्सिन गावात येणार आहे, पण तसं काही झालं नाही. आता वाटतही नाही काही, म्हणून आम्हीच जाऊ आणि घेऊन घ्यावं म्हटलं. पहिलं ते सगळे जे जाणारे ते चालले गेले, आता आम्ही दोघंच राहिलो. तर चला आता आम्ही दोघंच जातो, त्याला तिकडे जाऊन भेटतो. अरे भाई, हा आहे रस्ता आमच्या गावाकडचा. अरे डेंजर रस्ता. एका माणसाला उतरून जात लागते, आदरलं तर कोण बघीन आपलं लाद करून घेईन येतं ना भरून जाईन. हे तर सर्पमोडी वाणी जावं लागते. ते पाय पहिलं पहिलं पाय. अरे येते अंगावर. हे कुठं पुसलं? आंदेश पण टू व्हीलरने चाल जागा नाही आणि हे एवढं मोठं घातलं. इमानदारीनं भाऊ, एवढ्याच्या मनात एवढ्याशिवाय अजून त्या ट्रकवाल्याच्या बाबतीत तर पुसू नका. यातून उतरते का नाही त्या गाडी? अरे भाई, याचा विचार का आहे. पोचलो आता आम्ही वरोऱ्यात. तर यांनी कोंकड गेले ते दिसून ना राहिले. काही सांगता येत नाही त्याचं झालंही असेल, पण आम्हालाच टाईम लागायचा वॅक्सिन घ्यायला. ते आवाज भाई पता लागला त्यांनी कुठं आहे. तर वरत आहे म्हणते इकडं सोडून जाऊन पाहू कसं काय चालू आहे. काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते म्हणते. मी अजून केलं नाही, त्यांनी केलं का नाही केलं पता नाही, कारण की मी ते सकाळपासून थोडं कामात होतो, त्याच्याकरता लक्ष द्यायला नाही मिळालं याच्याकडे. भाई एवढी गर्दी याच्यामध्ये तर आमचा दिवस निघून जाता. संध्याकाळचे 12 वाजता आमचा नंबर लागायचा. भेटली आम्हाला आमची सोबती. काही लाईनीत लागून अर्धा तास झाला. आता जसं जवळ आलो तसं भाई पता लागला का लंच टाईम चालू झाला. सांगा भाऊ काय नियम आहे आता आपले. वाटून राहिलं लंच टाईमला लागण अजून अर्धा तास, म्हणून आपण काहीतरी खाऊन याव पिऊन याव म्हणून चाललो होता आम्ही. चला मग आता काही चाय मिळाला. आता बाकी काही मित्रांनो, तुम्ही कोणी जर घ्यायचे राहिले असं वॅक्सिन तर घेऊन घ्या, कारण कुठेही जायचं काम पडलं तर सध्या आता वॅक्सिन घेतली आहे की नाही हे विचारणं चालू आहे, म्हणून वॅक्सिन घेऊन घ्या. आता आम्ही त्याच्यासाठी चालू. एवढंच खरं, आमचा थोडा टाईम लागत आहे, वेळ लागणारच. चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागते, घेऊन घ्या वॅक्सिन. आता आलोय अंदर, तर आता चालू होणार आहे. अशी आहे सध्या सिस्टीम. अंदर दिवस घेतले तर कसं बोलिया वाटत आहे. हो निघलो, पुरा आम्ही खेळायची आता. सांग मग कसं वाटून राहिलं असतं. असल्या बरं तुम्ही सांगा. मला तर खूप गोडगोड वाटून गोडगोड शरणी किरणी दिली का त्यांनी. तर चला मित्रांनो, आता निघणार आम्ही. खूप टाईम झाला लाईन मध्ये लागलो होतो. 11 वाजता आता वाजून राहिले 3:30. 4-1 तास लागले. चला 4-1 तासाचा चांगला असं दिवस खूप झाला. काही ब्लॉग असणार आणि त्यात पाणी नसणार तर मजाच नाही येणार, म्हणून आज पाणी. हर ब्लॉग मध्ये पाणीच पाणी आपल्या. वरतून धबधबा चालू आहे खाली नद. भाई
साहब आता पोचलो आम्ही छोट्या नदीत बरोबर घेतो फक्त बंद नको पाडू बंद पडली तर गेलं समजा तर आपलं घडो निघली 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 गाडी लसीकरण झालं आता पेटकरण करून घ्या आलो इकडं का बिलेंडी पाडत आम्ही लवकर कार्यक्रम आमचा चालू करतो कारण घसरलं तर पसरलं मला काम आहे राव का वनीराव जर गेलं तर काही ना काहीतरी घरच्याच सांगलेलं आणा लागतेस तर भाई कास्तकार माणूस आहे कृषी केंद्रातून आता सामान आणले आता फवारणीचे चला मग आता सीधा आता गावाकडे जाऊ हलकीशी बुंदाबांदी झाली चालू आहे पाणी येते त्याच्या पहिलं घराच्या दिशेने पडाव क्रॉस घेतला आणि ओलं झालं तर सांगता येत नाही पुन्हा काही तब्येतीला पण होऊ शकतो म्हणून लवकर जाऊ घरी आणि आराम कराव बाप्पा गावी येतो खूप पाणी आलं तर हलका म्हणता म्हणता आता चांगला जोरात पाणी लागला चांगला दाबून पाणी येऊन राहिला झालं ओलं तर झालं आता फक्त तब्येत गिबेत बरोबर राहू दे कारण की जर तब्येत बिघडली तर बाकीचे म्हणणार भाऊ लसी करताना झालं भाऊ लसी करताना झालं घेतली लस घेतली लस का म्हणून येते तुला वावरातले आणि लस घ्यायला गेला तेथ आता घेतली भाऊ पण पाणी आलं आता का करणार तर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय.